गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल नेटबीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. शिरपूर शहरात सर्वपक्षीय किसान संघर्ष समन्वय समिती यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी व शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी शिरपूर बंदचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या सादर केल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल अण्णागोटे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. चला तर मग पाहूया अनिल अण्णागोटे यांची ही टीकात्मक प्रतिक्रिया. मोदी आणि शहा या सरकारने अक्षरशः देशाचं वाटोळं चालवलेलं आहे आणि रोज खोटं बोलणं याशिवाय त्याला दुसरा काही कार्यक्रम राहिलेला नाही. पहिल्यांदा सांगितलं 15 लाख रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत, 15 नवे पैसे आलेले. मग म्हणाले दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ. फक्त दोघांना नोकऱ्या लागल्या, शहा आणि मोदी. वा वा बढिया. आणि सगळी ढोंगबाजी आहे. नरेंद्र मोदी हे काही त्याग बीक करत नाही, मस्त आयशीमध्ये राहतात. 18-18, 20-20 लाखाचे सूड घालतात, दिवसातून 4 वेळा कपडे बदलतात. हा काही आपल्या गरीब प्रतिनिधी होऊ शकत नाही. ज्या सरकारच्या कंपन्या होत्या, उदाहरणार्थ BSNL आहे, BPCL आहे, एअर इंडिया आहे आणि सगळ्यात मोठी रिझर्व्ह बँकेपेक्षा सुद्धा मोठी कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही अशी संस्था आहे की जी केंद्र सरकारला सुद्धा कर्ज देते. यांनी सगळ्या संस्था गायर काढल्या, विकल्या. आता त्यांना राहिलंय फक्त शेतकरी. शेतकऱ्यांना कंगाळ करायचं हा एवढा एकच कार्यक्रम त्यांचा राहिलेला आहे. काय सांगितलं नवीन कायद्यामध्ये? त्यांनी सांगितलं शेतकऱ्याला देशामध्ये कुठेही माल विकता येईल आणि जर त्याला परदेशात पाठवता असेल तर पाठवता येईल. आणि काय म्हणतात ते, आम्ही शेतकऱ्याचा मधला दलाल नष्ट केला पण एक मालक नवीन आणून डोक्यावर बसवलेला आहे. उद्या तुम्ही बाजाराच्या बाहेर तुमच्या खयामध्ये व्यापारी आला आणि त्यांनी तो माल विकत घेतला तर त्या नेला नाही तुमचा माल विकत घेऊन, तर त्याला काहीही गॅरंटी नाही. मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याच्या पैशाला संरक्षण. जर भावामध्ये चढ उतार झाला आपल्याकडे वांदा कमिटी असते, वांदा कमिटी प्रश्न सोडवते. याच्यामध्ये तशी काही तरतूद नाही. काय म्हणतात मोदी शहा दोघं जण सांगतात की शेतकऱ्यांना कायदा कळाला नाही. बरोबर की नाही? ज्या वेळेला CAA केला, नागरी कायदा, त्यावेळेला ते म्हणाले मुसलमानाला कायदा कळायला नाही. ज्या वेळेला नोटबंदी केली ते म्हणाले नोटबंदीचे फायदे जनतेला कळालेले नाही. अरे कळालं तर समजून सांगा ना. याचा अर्थ असा आहे की हे जे सगळे कायदे केलेले आहेत हे सगळे कायदे केवळ भांडवलदारांच्या फायद्याचे आहेत. त्यांनी त्याला शेती सुद्धा म्हणते
भुईमगाच्या शेंगा खाली लागतात वर लागतात त्यांना माहिती नाही. तर अशा लोकांमधून आपल्याला देशाला वाचवायचं आहे.